नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन. हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. खासदार वसंतराव चव्हाण हे गेले अनेक दिवसांपासून आजाराशी सकारात्मकपणे झुंज देत होते, पण आज अखेर ही झुंज अपयशी ठरली व सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. आपल्या जीवनातील अनेक दुःखांचे डोंगर सहजपणे पेलवत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात अग्रेसरपणे सहभागी होऊन कार्यपूर्णत्वास नेणारे, जिल्ह्यातील एक सर्वसमावेशक नेतृत्व नांदेड जिल्ह्याने आज गमावले. ही झीज आमच्यासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी कधीही न भरून येणारी आहे, असे मत सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून ते डायलिसिसवर होते. गेल्या आठवड्यात 13 ऑगस्ट रोजी त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. याशिवाय अचानक BP देखील कमी झाला होता. त्यावेळी त्यांना तात्काळ नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने त्यांना हैदराबादला हलविण्यात आलं होतं. तेव्हापासून हैदराबादच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. याशिवाय गेली 1.5 वर्षे ते डायलिसिसवर असल्यामुळे एका कार्यक्रमामुळे डायलिसिस न झाल्याने ते घरी चक्कर येऊन पडल्याची माहिती आहे. दरम्यान आज हैदराबाद येथील उपचारादरम्यान पहाटे त्यांची आजाराशी सुरू असलेली झुंज संपली आणि काँग्रेसचा एक निष्ठावान नेता हरपला.